पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरू असताना स्वारगेटजवळ एक भुयार सापडल्याने उत्सुकता वाढली आहे. स्वारगेटला मल्टी मॉडल हब उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरू असताना 12 ते 15 फुटावर भुयारी मार्ग सापडला आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर इथल्या ॲग्रिकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरू होतं. पायलिंग मशीनच्या सहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचं काम सुरू असतानाच बस स्टॉपजवळील जमीन खचली आणि तिथे सुमारे 8 ते 10 फुटाचा खड्डा पडला आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरून पाहणी केली असता तेथे पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयारी मार्ग जात असल्याचं आढळून आलं. दगडी बांधकाम असलेलं हे भुयार 50 ते 60 मीटर लांबीचं असल्याचा अंदाज आहे. दरम्यान भुयारी मार्ग सापडल्यानंतर मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे.